नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो नुकताच पार पडलेला जो तलाठी भरतीचा परीक्षा आहे त्या भरतीमध्ये दे देखील एक व्यवस्थित पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली आता घाई आहे सर्वांना रिझल्ट लागण्याची तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागत्या वेळी लागेल परंतु आता तुम्हाला खऱ्या अर्थाने तयारी करायचं आहे कारण पूर्णपणे दोन हजार तेवीस जो वर्ष आहे तो पूर्णपणे परीक्षेचं वर्ष आहे त्यामुळे कोणही शांत बसू नका व आपलं वेळ देखील वाया घालू नका आता नुकतंच आरोग्य विभाग मध्ये आरोग्य पदासाठी आरोग्यसेवक वेगवेगळ्या पदासाठी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या दृष्टीने तुम्ही देखील आमच्यासोबत प्रयत्नशील राहा जेणेकरून या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी याच्यामधून खूप मोठा ध्येय गाठण्यासाठी एक संधी मिळणार आहे त्या संधीचं सोनं करा चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य विभाग दोन हजार तेवीस म्हणजे आरोग्य सेवक या पदासाठी विचारण्यात येणारे टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा यामध्ये विचारण्यात आलेले अगोदरचे प्रश्न गुणसूत्रे ही डी एन ए आणि टिंबटिंब यांनी बनलेली असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो कशाने बनलेले असतात डीएनए हे गुणसूत्रे प्रथिने याच्यानी बनलेली असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे भिसरणाचे टिंब टिंब डॉक्टरांनी सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढले तर बघा कोणत्या डॉक्टरांनी सो सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढलेला आहे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे भिसरणाचे गुड विल्यम हार्वे या डॉक्टरांनी सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे टिंबटिंब कमकुवत होते तर बघा काय कमकुवत होते माणसाचे दारूच्या अतिरेकामुळे यकृत यकृत हे काय होते विद्यार्थी मित्रांनो दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे यकृत हे कमकुवत होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कॉड माशाच्या तेलात टिंबटिंब जीवनसत्वे जास्त असते तर बघा कोणते जीवनसत्व जास्त असते कॉड माशाच्या तेलात अजीवनसत्वे हे जास्त प्रमाणात the... असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरांच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील टिंबटिंब असते तर बघा शरीरातील वजन काय असते पाण्याचे जे वजन आहे मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील पाण्याचे असते त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा पुढील पैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकास यामधील चुकीची जोडी ओळखा तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकास यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे बघा नायट्रोजन ऑक्साइड रक्त गोठणे ही जोडी चुकीची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा करडई तेलातील टिंबटिंब हे मेदामल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते तर बघा कोणते मेदाम रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते लिनोनिक लिनोनिक हे मेदामलं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पालकाच्या पानात टिंबटिंबचे प्रमाण खूप कमी असते खूप असते तर बघा पालकाच्या पानामध्ये कशाचे प्रमाण खूप असते लोहाचे प्रमाण हे पालकाच्या पानामध्ये खूप असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डास घालवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मलमामध्ये टिंबटिंब पानांचा उपयोग करतात बघा असे प्रश्न तुम्हाला देखील माहीत असणं गरजेचं आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो डास घालवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मलमामध्ये कश कोणत्या पानाचा उपयोग करतात कडुनिंब या पानाचा उपयोग करतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कठस्थ ग्रंथी थायरॉइड ग्लॅल ग्लॅडचा आकार टिंब या इंग्रजी अक्षरासारखा असतो बघा अतिशय महत्वाचे प्रश्न सिलेक्टेड क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो कठस्थ ग्रंथी थायरॉइड ग्लॅडचा आकार हे इंग्रजी कोणत्या अक्षरासारखा असतो यच या इंग्रजी अक्षरासारखा असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंबमधून ऑक्सिजन युक्त लाल भडक म्हणजे शुद्ध रक्त वाहते तर बघा कशामधून ऑक्सिजन युक्त लाल भडक शुद्ध रक्त वाहते राहिणीमधून ऑक्सिजन युक्त लाल भडक शुद्ध रक्त वाहते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ब जीवनसत्व एकूण टिंबटिंब प्रकारची असतात तर बघा किती प्रकारची असतात ब जीवनसत्वे एकूण आठ प्रकारची हे ब जीवनसत्वे असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणता टिंबटिंबची कमतरता असते तर बघा कशाची कमतरता असते गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणपणे सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल कॅल्शियमची कमतरता ही गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणपणे असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चुंबक सूची नेहमीच टिंबटिंब दिशा दाखविते हो तर बघा याही प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो चुंबक सूची नेहमीच काय दिशा कोणती दिशा दाखवते हो उत्तर दक्षिण दिशा ही दाखविते हो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा क्षारयुक्त द्रावणांची घनता मोजण्यासाठी टी टिंबटिंब वापरतात तर बघा काय वापरतात क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी सॅलिनोमीटर हे वापरतात कशासाठी क्षारयुक्त द्रावणांची घनता मोजण्यासाठी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक किलोग्रॅम बरोबर टिंब पौंड तर बघा किती पौंड होतो एक किलोग्रॅम बरोबर असाही प्रश्न तुम्हाला येत्या आरोग्यसेवक या पदासाठी विचारतात बघा दोन पॉईंट दोन पौंड म्हणजे एक किलोग्रॅम बरोबर दोन पॉईंट दोन पौंड असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब उष्णतेचा सुवाहक आहे तर बघा काय आहे उष्णतेचा सुवाहक तांबे तांबे जो आहे तो उष्णतेचा सुवाहक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा माणसांच्या शरीराचे तापमान टिंबटिंब असते तर बघा किती असते माणसांच्या शरीराचे तापमान अठ्ठ्याण्णव पॉईंट चार अंश फ्यादम इतके माणसांच्या शरीरांचे तापमान असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका विद्यार्थ्यांच्या डोळ्याचा नंबर एक पॉईंट पाच आहे याचा अर्थ त्याच्या डोळ्यात टिंबटिंब प्रकारचा दोष आहे तर बघा कोणत्या प्रकारचा दोष आहे जर एका विद्यार्थ्याच्या डोळ्याच्या नंबरमध्ये एक पॉईंट पाच आहे, आहे? तर याच्या म्हणजे याचा अर्थ त्याच्या डोळ्यात किती प्रकारचा दोष आहे बघा निकट दृष्टीता या प्रकारचा दोष आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दंतवैद्य टिंबा टिंबटिंब प्रकारचा आरसा वापरतात तर बघा दंतवैद्य जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आरसा वापरतात बघा असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा अंतर्वक्र प्रकारचा हे दंत वैद्य या प्रकारचा आरसा हे वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील चार पदार्थांपैकी तीन पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत एकच वेगळा आहे तो ओळखा तर बघा खाली जे दिलेले चार पदार्थ आहेत त्यापैकी आपल्याला तीन पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत आणि एकच वेगळा आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा तर बघा वेगळा कोणता पदार्थ आहे पितळ पितळ हे वेगळा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या धातूला धातु, धातु म्हणत नाहीत बघा प्रश्नामध्ये तुम्हाला नाही तसा प्रश्न विचारण्यात आलेला बघा प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वा वाचा जेणेकरून त्याची उत्तरे तुम्हाला ताबडतोब किंवा लवकरात लवकर मिळून जाईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे खालीलपैकी कोणत्या धातूला धातू म्हणत नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो पितळ या धातूला धातू म्हणत नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात तर बघा कोणत्या आजारामध्ये करतात डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडाचे विकार या उपचार पद्धतीत म्हणजे या आजारात करतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी टी, टिंबटिंब वापरतात तर बघा काय वापरतात स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी असे प्रश्न तुम्हाला देखील माहीत असणं गरजेचं आहे तर बघा परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी सोडियम बेन्झोएट हे वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दाढी झाल्यावर शेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण त्यात टिंबटिंब असते तर बघा त्याचं कारण काय असणार आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल हे असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रसायन आणि त्यांचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा तर बघा आपल्याला या ठिकाणी रसायन आणि त्यांचे उपयोग देण्यात आलेला आहे या दिलेल्या जोड्यांपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे ती शोधायची आहे पायरेथिन म्हणजे राग किंवा भीती ही जोडी काय आहे विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाऱ्याला टिंबटिंब असेही म्हणतात तर बघा काय म्हणतात पाऱ्याला प्रामुख्याने क्विक सिल्वर असेही पाऱ्याला म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण टिंबटिंब असते तर बघा किती असते पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण एकास आठ इतके प्रमाण हे असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू टिंबटिंब होय तर बघा कोणता आहे प्रामुख्याने कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू ब्रोमिन ब्रोमिन हे अधातू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे तर बघा कोणत्या ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे यांत्रिक म्हणजे बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान टिंबटिंब आहे तर बघा हे विधान काय आहे बरोबर का चुकीचं आहे हे विधान बरोबर आहे कारण सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पचन न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण टिंब मध्ये होते तर बघा कशामध्ये होते पचन न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण मोठे आतडे याच्यामध्ये होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मनगटाचे व घोड्याचे सांधे हे टिंबटिंब प्रकारच्या सांध्यांची उदाहरणे होय तर बघा कशाच्या सांध्यांची उदाहरणे आहेत प्रामुख्याने मनगटांचे व घोड्यांचे सांधे सरकता या प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका घन मिलीटर रक्तात सुमारे टिंबटिंब पांढऱ्या पेशी असतात तर बघा किती पेशी असतात पांढऱ्या प्रामुख्याने एका घना मिलीटर रक्तात सुमारे आठ हजार पांढऱ्या पेशी हे असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीरांच्या टिंबटिंब या संबंधित आहे तर बघा मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ग्लुकोमिया हा आजार डोळे या अवयवाशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते आहे असाही प्रश्न तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारतात तर बघा वेदनाशक प्रामुख्याने वेदनाशामक औषध कोणते मार्फिन, आहे मार्फिन हे वेदनाशामक औषध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगांची लक्षणे आहेत तर बघा कोणत्या प्रामुख्याने कोणत्या रोगांची लक्षणे आहेत ताप येणे व पोटावर पुरळ येणे हिवताप हिवताप या रोगांची लक्षणे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हृदयांच्या स्पंदनाचा आलेख दर्शवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात तर बघा काय म्हणतात हृदयांच्या स्पंदनांचा आलेख दर्शवणाऱ्या उपकरणास कार्डिओग्राफ असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जिबेच्या पाठीमागील भागात टिंबटिंब ही चव समजते तर बघा स प्रश्न नीट समजून घ्या जिबेच्या पाठीमागील भागात प्रामुख्याने कडू ही चव आपल्याला समजते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब या रक्त गटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात तर बघा कोणत्या रक्त गटाच्या युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात ओ ओ या रक्त गटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश टिंबटिंब समुद्रात आहे तर बघा कोणत्या समुद्रामध्ये आहे अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश बंगालच्या उपसागरामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी बारा तासांचे असतात तर बघा प्रामुख्याने कोणत्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी बारा तासांचे असतात तेवीस सप्टेंबर या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी बारा तासांचे असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंब टिंब या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तर बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल प्रामुख्याने एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भीमा प्रकल्पा अंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे तर बघा कोणत्या तालुक्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे माढा माढा या तालुक्यामध्ये भीमा प्रकल्पा अंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या या तालुक्यामध्ये उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गोलक्रांती ते म्हणजे राऊंड रिव्हॉल्युशन टिंबटिंब उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे तर बघा कशाच्या उत्पादनाशी उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे गोलक्रांती बटाटा बटाटा या उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान टिंबटिंब तर बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते बघा सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे संसदेचे स्थायी सभागृह होय ते कधीही विसर्जित होत नाही तर बघा कोण संसदेचे स्थायी सभागृह होय राज्यसभा राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह होय ते कधीही विसर्जित होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा देशातील पहिली फोर जी मोफत वायफाय नगरपरिषद कोणती ठरली तर बघा कोणती ठरलेली होती देशातील पहिली फोर जी मोफत वायफाय नगरपरिषद इस्लामपूर इस्लामपूर ही ठरलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य टिंबटिंब होय तर बघा कोणते आहे पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान राजस्थान हे पहिले राज्य होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गांधीजींनी सविनय कायदेभंग लढा टिंबटिंबमध्ये सुरू केला तर बघा कधी सुरू केले होते गांधीजींनी सविनय कायदेभंग लढा एकोणीसशे तीसमध्ये सुरू केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब या खेळास साहसी खेळांचा दर्जा दिला तर बघा कोणत्या खेळास साहसी दर्जा दिलेला आहे खेळांचा दर्जा दिलेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने दहीहंडी या खेळास साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर बघा कोणत्या पुस्तकास मिळालेला आहे भालचंद्र नेमाडे यांच्या कोण कोणत्या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे बघा कोसला कोसला या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा आणि मुक्ती यासारखी सदने टिंबटिंब यांनी स्थापन केले तर बघा कोणी स्थापन केलेली आहे शारदा आणि मुक्ती यासारखे सदने या सदनावर आधारित देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टला प्रत्येक दिवसाला प्रश्न होते बघा आय एम पी आहे पंडिता रमाबाई यांनी निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा आणि मुक्ती यासारखी सदने यांनी स्थापन केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या वाघ संरक्षण परियोजनेच्या अँबेसेडर म्हणून टिंबटिंब यांची निवड करण्यात आली तर बघा अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब उच्च न्यायालयाने जैन समाजातील प्रचलित अशा संथारा प्रवेश प्रथेवर बंदी घातली होती तर बघा प्रामुख्याने राजस्थान या उच्च न्यायालयाने जैन समाजातील प्रचलित अशा संथारा प्रथेवर बंदी घातली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा देणाऱ्याने देत जावे अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा तर बघा काय होतो या शब्दाचा अधोरेखित शब्दाचा प्रकार धातू साधित नाम असा या ठिकाणी या अधोरेखित शब्दाचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तंबाखू हा टिंबटिंब शब्द, शब्द आहे तर बघा कोणता शब्द आहे तंबाखू हा शब्द परभाषीय शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखीच आहे या वाक्याचा प्रकार ओळखा तर बघा या वाक्याचा प्रकार काय होतो केवळ वाक्य हे आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोटासारखीच आहे हे या वाक्याचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच या अर्थाची मन ओळखा तर बघा काय होतो या अर्थाचं मन दिव्याखाली खाली अंधार असा या ठिकाणी मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच या अर्थाची मन होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाणी पडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा तर बघा काय होतो पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे असा या ठिकाणी या वाक्य प्रचाराचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा त्रटिका त्रटिका म्हणजे कजागस्त्री असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर बघा काय होतो रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द राव राव हे काय आहे रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समानार्थी शब्द ओळखा तर बघा शब्द काय आहे केस केसाचं समानार्थी शब्द होतो कुंतल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील एक वचन अनेक वचन जोड्यामधील चुकीची जोडी ओळखा तर बघा चुकीची जोडी कोणती आहे एक वचन अनेक वचन जोड्यामधील वाळू आणि वाळवा ही चुकीची जोडी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आरोग्य विभाग वरती दोन हजार तेवीसच्या दृष्टीने जे आरोग्य सेवक या पदासाठी विचारण्यात येणारे व या अगोदर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडतच किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद